So pancreas, it is mixed gland, means it is made up of endocrine as well as exocrine part. So its endocrine part, it is made up of group of cell, and those group of cells are called as islets of Langerhans. त्या सेलच्या ग्रुपना आपण आयलेट ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतो. मग हे जे ग्रुप्स आहेत याच्यामध्ये फोर टाईप्सच्या सेल आहेत. देर आर फोर टाईप्स ऑफ सेल इन आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाईप आहे त्यांना म्हटलं जातं अल्फा सेल, सेकंड ज्या आहेत त्या बीटा सेल, नेक्स्ट येस डेल्टा सेल आणि नेक्स्ट पीपी सेल. ओके, तर या चार टाईपच्या सेल या एक्झोक्राइन पार्टमध्ये एंडोक्राइन पार्टमध्ये जे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स येतात त्याच्यामध्ये या चार टाईपच्या सेल आहेत. प्रत्येक सेलचं पहिल्यांदा त्यांनी प्रपोर्शन दिलेले, त्यापैकी अल्फा सेल यांचं प्रपोर्शन किती आहे? 20%. ओके, पूर्ण सगळ्या सेलमध्ये अल्फा सेलचं प्रपोर्शन 20% आहे. बीटा सेल 70%, डेल्टा 5% आणि पीपी दे आर ऑल्सो 5%. नेक्स्ट यांचं सिक्रेशन बघा. अल्फा सेल काय सिक्रेट करतात? ग्लुकॅगॉन, इट इज कॉल्ड एज ग्लुकॅगॉन. बीटा सेल काय सिक्रेट करतात? इन्सुलिन. डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोस्टॅटिन हा हार्मोन रिलीज करतात. तर पीपी सेल पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड, सिक्रेट करण्याचं काम पीपी सेल करतील. ओके, तर या चार टाईपच्या सेल आहेत हे याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आता प्रत्येक हार्मोनचा रोल. अल्फा सेलनी ग्लुकॅगॉन सिक्रेट केला, ग्लुकॅगॉनचा रोल काय असेल? तर पहिल्यांदा ह्या दोघांचे रोल एकमेकांच्या अपोजिट आहे. ग्लुकॅगॉन काय करतो? इन्क्रीजेस ब्लड, येस ब्लड ग्लुकोज लेवल हा इन्क्रीज करेल. तर इन्सुलिन काय करतो? डिक्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल, डिक्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज करण्याचं काम इन्सुलिन करतो, तर इन्क्रीज करण्याचं काम ग्लुकॅगॉन करतो. मग ही दोघं आपली काम कशी करतात? तर ही दोघं सुद्धा लिव्हर वरती ऍक्ट होतात. सो फर्स्ट इट स्टिम्युलेट लिव्हर, स्टिम्युलेट लिव्हर हे परवा वर्ड सांगितलं होतं, लक्षात आहे? कशासाठी स्टिम्युलेट करत हे? ग्लुकोजिनोलायसिस, ग्लुकोजिनोलायसिस. वर्ड मीट लिहून ठेवा. ग्लुकोजिनोलायसिस म्हणजे काय असतं? ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजन ब्रेक केलं जातं आणि जेव्हा ग्लायकोजन ब्रेक होतं तेव्हा त्याच्यामधून बघा इट स्टिम्युलेट लिव्हर. लिव्हरमध्ये ग्लुकोज जे आहे ते ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोर केलेले. जेव्हा याच्यावरती त्या ग्लायकोजन ऍक्ट करतं, सॉरी ग्लुकॅगॉन जे आहे ते ग्लायकोजन वरती ऍक्ट करतं आणि ते जे ग्लायकोजन आहे ते काय होईल? ब्रेक होईल. ओके, आणि एक एक ग्लुकोजचा मॉलिक्युल ब्लड मध्ये रिलीज केला जाईल. आलं लक्षात? येस. सो ब्लड मध्ये जर ग्लुकोज रिलीज केलं तर ब्लडची शुगर लेवल काय होणार? इन्क्रीज होणार. सगळ्यांच्या लक्षात आलं? येस. सो एवढं लक्षात ठेवा, अल्फा सेल ग्लुकॅगॉन रिलीज करतात, ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. आणि इन्क्रीज कसा करेल जर बाहेरून शुगरच येत नाहीये? तर मग इन्क्रीज कशी करायची? तर लिव्हर मध्ये आपल्या शुगर स्टोअर केलेली आहे ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. हे सगळ्यांच्या डोक्यात फिट पाहिजे की अॅनिमल मध्ये ग्लुकोज ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात, तर प्लांट मध्ये ग्लुकोज स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात. अॅनिमल मध्ये ग्लायकोजन लिव्हर मध्येच स्टोअर केला जातो, तर प्लांट मध्ये जो स्टार्च आहे तो प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये स्टोर होतो. बरोबर का? ओके, तर मग हा ग्लायकोजन ब्रेक केला जाईल, एक एक ग्लुकोज मॉलिक्युल बाजूला काढून ब्लड मध्ये रिलीज केला जाईल. सो काय होईल? आता ब्लडची ग्लुकोज लेवल इन्क्रीज होईल. मी तुम्हाला वर्ड हा सांगत होते ग्लुकोजिनोलायसिस. ग्लुकोजिनोलायसिस त्याच्या आधी शिकला ग्लायकोलिसिस, पुन्हा इथं अजून एक वर्ड येईल. तर ह्या सगळ्या वर्डचं मिनिंग एकाखाली एक सगळे सिमिलर वाटणारे वर्ड लिहायचे आणि सगळ्यांचं मिनिंग लिहून ठेवायचं. ग्लायकोलिसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ओके, ग्लुकोजिनोलायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, ग्लायकोजन ब्रेक करणं. आणि आता इन्सुलिन बघा. इन्सुलिन काय करणार आहे? ब्लड शुगर लेवल डिक्रीज करेल. मग आता हा डिक्रीज कशी करेल? इट स्टिम्युलेट लिव्हर अँड मसल. इथं फक्त लिव्हर सांगितलं, इथं दोन्ही दिले. स्टिम्युलेट लिव्हर अँड मसल्स, लिव्हर आणि मसल्स
दोन्हींना जेव्हा स्टिम्युलेट करतो आणि जेव्हा स्टिम्युलेट होतो त्याच्यामध्ये काय होत असतं ग्लायकोजेनेसिस. आता पुन्हा एक वर्ड आला ग्लायकोजेनेसिस. आता या वर्डचं मीनिंग सुद्धा लिहून ठेवा. ग्लायकोजेनेसिस म्हणजे सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजेनेसिस म्हणजे ते जे ग्लुकोज आहेत की नाही ब्लड मध्ये असणारे ग्लुकोज ते लिव्हर कडे पाठवले जातील आणि लिव्हर मध्ये गेलं की त्या ग्लुकोज पासून लिव्हर काय तयार करेल ग्लायकोजन. म्हणजे ब्लडची ग्लुकोजची लेवल काय होईल डिक्रीज होईल. आलं लक्षात? सो फर्स्ट टर्म होती ग्लायकोलिसिस, दुसरी टर्म होती ग्लुकोजिनोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, तिसरी टर्म होती ग्लायकोजेनेसिस. ग्लायकोजेनेसिस म्हणजे ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजन मध्ये करणं, त्या फॉर्म मध्ये त्याला स्टोअर करणं. आलं लक्षात? आणि अजून एक टर्म असते ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे आपल्या डाएटमध्ये जर आपण एक्सेस प्रोटीन्स घेतलेले असतील, एक्सेस अमिनो ऍसिड असतील, तर ते अमिनो ऍसिड ग्लुकोज मध्ये कन्वर्ट केले जातात. अमिनो ऍसिडचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये केलं जातं, त्याला म्हटलं जातं ग्लुकोनिओजेनेसिस. आलं का लक्षात सगळ्यांना? ग्लायकोलिसिस, ब्रेकलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. इथं आलं ग्लुकोजिनोलायसिस. ग्लुकोजिनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन आहे. त्यानंतर ग्लुकोजेनेसिस किंवा ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजेनेसिस मीन्स सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन, आणि ग्लुकोनिओजेनेसिस मीन्स एक्सेस अमिनो ऍसिड आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. ओके, तर या चार टर्म मध्ये कन्फ्युजन करू नका. दोन्हीचा रोल समजला. अल्फा आणि बीटा, अल्फा सिक्रेट करतात ग्लुकॅगॉन आणि बीटा इन्सुलिन. ग्लुकॅगॉन डिक्रीजेस ब्लड शुगर लेवल, इन्सुलिन इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल अँड इन्सुलिन डिक्रीजेस ब्लड शुगर लेवल. आलं लक्षात? एकमेकांच्या अपोजिट. आणि त्यांचं सिक्रिशन सुद्धा ब्लड शुगर लेवल वरतीच ठरतं की कुठलं हार्मोन कधी सिक्रिट होणार. म्हणजे तुमचं जेवण झालं आणि ब्लडची शुगर लेवल वाढायला लागली डायजेशन नंतर की कुठलं हार्मोन सिक्रिट होईल? इन्सुलिन सिक्रिट होईल. आणि तुम्ही फास्टिंग कंडिशन मध्ये असाल, उपवास असाल, तर त्या कंडिशन मध्ये कुठला सिक्रिट होईल? ग्लुकॅगॉन. कारण तेव्हा ब्लडची शुगर लेवल कमी झालेली असेल, तिला वाढवण्यासाठी कोण सिंथेसाइज केला पाहिजे? ग्लुकॅगॉन. आलं लक्षात? येस. राहिलेले दोन बघा. नेक्स्ट जी सेल दिलेली आहे डेल्टा, डेल्टा सेल 5% आहे जी सोमॅटोस्टॅटिन सिक्रिट करते. आणि हा सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हे जे आधीचे दोन हार्मोन आपण शिकलो, या दोन्ही हार्मोनना इनहिबिट करण्याचं काम कोण करणार आहे? डेल्टा सेल. इट ऑल्सो डिक्रीजेस गॅस्ट्रिक सिक्रिशन मोटिलिटी, डिक्रीजेस गॅस्ट्रिक सिक्रिशन. गॅस्ट्रिक सिक्रिशन माहितीये? गॅस्ट्रिक ग्लँड स्टमकच्या लाईनला असतात, तर त्यांचं सिक्रिशन सुद्धा कमी करतात. डिक्रीजेस मोटिलिटी, आपल्या अल्युमेंट्री कॅनलची मोटिलिटी आणि ऍब्झॉर्प्शन सुद्धा काय करतात? त्या कमी करतात डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचं. सो मेंटल हा रोल आहे की सोमॅटोस्टॅटिन, ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन या दोन्ही हार्मोनना इनहिबिट करेल. याशिवाय गॅस्ट्रिक सिक्रिशन सुद्धा कमी करेल. त्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक्टची मोटिलिटी आणि त्याचं ऍब्झॉर्प्शन सुद्धा कमी करणार आहे. सो हा सोमॅटोस्टॅटिन याचा रोल आहे. स्टॅटिन म्हणजे इनहिबिट करणं. नेक्स्ट आहे पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. त्याच्या नावापर त्याचं फंक्शन आहे पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड हा जो हार्मोन आहे, इट इनहिबिट रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. इनहिबिट रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रिशन जे आहे ते काय करतात? या इनहिबिट करतात. सो शेवटच्या दोन डेल्टा आणि पीपी सेल पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड इनहिबिट पॅनक्रियाटिक ज्यूस अँड सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट गॅस्ट्रिक सिक्रिशन. हा गॅस्ट्रिक सिक्रिशन इनहिबिट करतोय, हा पॅनक्रियाटिक ज्यूस इनहिबिट करतोय. सो दीज आर फोर हार्मोन सिक्रिटेड बाय द पॅनक्रियास. त्याच्या एंडोक्राइन पार्ट कडून सिक्रिट होणारे हे चार हार्मोन आहेत. समजलं? येस. त्यातल्या ह्या दोन सेलचं प्रोपोर्शन कमी, हार्मोनचं लेवल सुद्धा कमी. हे दोन मात्र जास्त प्रमाणात असतात. जर यांची लेवल कमी किंवा जास्त झाली तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होतात. तर या दोन हार्मोनशी रिलेटेड आपण डिसीज पाहणार. हे समजलं सगळ्यांना? ओके.
त्यानंतरचा नेक्स्ट आहे डिसऑर्डर रिलेटेड टू पॅनक्रियास दॅट फर्स्ट डायबिटीज मेलिटस. आधी एक डायबिटीज झाला आपला कोणता इन्सिपिडस मध्ये कोणत्या हार्मोनची लेवल कमी येस जर त्या हार्मोनची लेवल कमी झाली तर काय होतं युरिन मधून एडीएचचा एक्झॅक्ट रूट सांगा रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटरचं रिअब्सॉर्प्शन कुठल्या पार्ट मध्ये डीसीटी आणि कलेक्टिंग त्या पार्ट मध्ये वॉटरचं रिअब्सॉर्प्शन स्टिम्युलेट करत एडीएच जर सिक्रेट नाही झालं तर काय होणार नाही वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही म्हणजे ते वॉटर कुठून लॉस होणार युरिन मधून म्हणजेच युरिन कसं असणार डायल्यूट युरिन सो त्या पर्सनच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन होईल वॉटरच्या लॉस होणे लक्षात येस आणि डिहायड्रेशन होईल पण एक डिफरन्स सांगितलं होता तो उलटा सांगितलं एक डिफरन्स असा आहे की डायबिटीज इनसिपिडंट जेव्हा असतो तेव्हा युरिन मध्ये ग्लुकोज नसतो आणि आता जो तुम्ही डायबिटीज शिकणार त्यांच्यामध्ये युरिन मध्ये ग्लुकोज असतो तर आता आपण डिसीज नेक्स्ट बुक आहे डायबिटीज मेलिटस हायपरग्लायसेमिया ठीक आहे डायबिटीज मेलिटस और हायपरग्लायसेमिया फर्स्ट ऑफ ऑल इज मोस्ट कॉमन डिसीज हा खूप कॉमन डिसीज आहे तुम्ही बघितलं असेल जवळपास प्रत्येक घरामध्ये एक दुसरं पेशंट असतं सो हायपरग्लायसेमिया किंवा डायबिटीज मेलिटस हा मोस्ट कॉमन आहे याच्यामध्ये ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल या डिसीज मध्ये ब्लड मधली ग्लुकोजची लेवल जी आहे ती इन्क्रीज होते मग कशामुळे इन्क्रीज होते ड्यू टू अंडर ऍक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल लॉजिकली बघा बीटा सेल काय सिक्रेट करतात इन्सुलिन जर इन्सुलिन सिक्रेट झाला तर ब्लड ग्लुकोज लेवल काय होते कमी होते ब्लड मधलं ग्लुकोज लिव्हर किंवा मसल कडे सेंड केलं जातं स्टोअर करण्यासाठी बरोबर जर बीटा सेलनी इन्सुलिन सिक्रेट नाही केला तर ब्लड मधला ग्लुकोज कुठे जाईल का जाणार नाही तो ब्लड मध्येच राहील आणि जर ब्लड मध्येच ग्लुकोज राहायला लागला तर त्याची लेवल काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे येते लक्षात ओके सो हायपरग्लायसेमिया मीन्स इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल आणि काय इन्क्रीज झाली ड्यू टू अंडर ऍक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल बीटा सेलच्या कमी ऍक्टिव्हिटी मुळे ओके ड्यू टू अंडर ऍक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल देयर इज रिड्यूस्ड सिक्रीशन ऑफ इन्सुलिन रिड्यूस्ड सिक्रीशन ऑफ इन्सुलिन इन्सुलिनचं सिक्रिशन जे आहे ते कमी झालेलं असतं नेक्स्ट आता याच्यामध्ये दोन टाईपचे डायबिटीज आहेत त्यात फर्स्ट आहे टाईप वन त्याला टाईप वन डायबिटीज असंही म्हणतात आणि दुसरा जो आहे तो आहे टाईप टू त्यात फर्स्ट आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस हा त्याचा फुल फॉर्म आहे सॉरी शॉर्ट फॉर्म आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस आणि हा जो दुसरा आहे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस मग तसं बघायला गेलं तर डायबिटीजचे तीन टाईप झाले डायबिटीज इन्सिपिडस दुसरा आहे डायबिटीज मेलिटस मेलिटस मध्ये दोन टाईप आहे एक आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस आणि दुसरा आहे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस मग आता ह्या दोघांमध्ये फरक काय टाईप वन आणि टाईप टू हे लक्षात ठेवा टाईप वन कोणाला म्हणायचं इन्सुलिन डिपेंडंटला आणि टाईप टू कोणाला म्हणायचं नॉन इन्सुलिन डिपेंडंटला टाईप वन आणि टाईप टू हे शब्द वापरून सुद्धा क्वेश्चन विचारला आता फर्स्ट जो आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस याच्यामध्ये फर्स्ट फेल्युअर ऑफ इन्सुलिन सॉरी देर इज लो सिक्रेशन ऑफ इन्सुलिन या डिसीज मध्ये इन्सुलिनचं सिक्रेशनच कमी झालेलं असतं जे आपण आतापर्यंत बघतोय बीटा सेल खराब झाल्या बीटा सेल खराब झाल्यामुळे किंवा त्यांची ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झालं जर इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झालं तर ब्लडची लेवल ग्लुकोज लेवल काय होईल इन्क्रीज होईल कारण ते ब्लड
ब्लड मधील ग्लुकोज कुठल्याही सेल मध्ये जाणार नाही। मात्र हा जो डिसीज आहे नॉट इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मिलिटस याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट ट्रांसपोर्ट ऑफ ग्लुकोज इन द सेल। ठीक आहे, सपोज ही ब्लड स्ट्रीम आहे आणि त्याच्यामध्ये हे ग्लुकोज आहे, ग्लुकोजचे एक नॉर्मल लेवल ठरलेले की ब्लड मध्ये किती ग्लुकोज असलं पाहिजे, ग्लुकोजची लेवल जास्त झाली की हा सिग्नल असतो पॅन्क्रियास साठी, पॅन्क्रियाच्या बीटा सेल्स स्टिम्युलेट होतात आणि काय सिक्रेट करतात, इन्सुलिन। समजा हे इन्सुलिन सिक्रेट झाले, जेव्हा इन्सुलिन सिक्रेट होतं तेव्हा आपल्या टिश्यूच्या ज्या सेल आहे या सेलना हे इन्सुलिन जाऊन बाइंड होतं। इन्सुलिन जर बाइंड झालं तर या सेलमध्ये इन्सुलिन साठी गेट असतात किंवा चॅनल असतात, ऍक्च्युली ते आधी आत असतात, जोवर इन्सुलिन बाइंड होत नाही तोपर्यंत सेलच्या आत असतात, त्याला इन्सुलिन बाइंड झालं की हे गेट इथं मेम्ब्रेन मध्ये एक्सपोज होतात। सो आता असं समजा की दरवाजा तयार झाला आणि या दरवाजामधून कोण येऊ शकते आतमध्ये, ग्लुकोज आत येऊ शकतं। इन्सुलिनचं काम समजलं तुम्हाला, इन्सुलिन मुळे ब्लड मधलं ग्लुकोज सेलच्या आतमध्ये एंटर करू शकतं। जर इन्सुलिन नसेल तर इथं बाइंड होईल का, नाही, त्या सेलकडे सिग्नल जाणार नाही आणि हे जे चॅनल आतमध्ये आहेत ते आतच राहतील, मेम्ब्रेन वरती येणार नाही आणि मेम्ब्रेनला एक्सपोज न झाल्यामुळे बाहेरचं ग्लुकोज सेलच्या आतमध्ये एंटर करू शकत नाही। सो आपण शिकतोय टाइप वन आणि टाइप टू डायबिटीज, यात जो टाइप वन मेलिटस आहे यात मुळात इन्सुलिनच कमी सिक्रेट झाले, इन्सुलिनच नाही तर ही सगळी पुढची प्रोसेस होणार आहे का, नाही होणार। सो साहजिकच ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होईल। दुसरा जो आहे टाइप टू यात तो प्रॉब्लेम नाहीये, दुसऱ्या याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेट झालेलं आहे, मात्र हा हे सिक्रेट झालेलं जे इन्सुलिन आहे ते फेल होतंय कशामध्ये, ह्या इन्सुलिनचं काम काय आहे, इन्सुलिन या ग्लुकोजला आतमध्ये पाठवलं पाहिजे, त्याच्या ट्रान्सपोर्ट मध्ये मदत केली पाहिजे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटेट केला पाहिजे, मात्र हा इन्सुलिन या कामामध्ये फेल होतोय म्हणून इथं ग्लुकोज आतमध्ये जात नाही। इन शॉर्ट टाइप टू मध्ये इन्सुलिन आहे पण त्याचं काम करत नाहीये, आलं लक्षात, आणि टाइप वन मध्ये इन्सुलिन सिक्रेट होत नाहीये। सो ही जी कंडिशन आहे त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा म्हटलं जातं, इन्सुलिन रेझिस्टन्स। सेलच इन्सुलिन रेझिस्टंट झाली, इन्सुलिन बाइंड झाला तरी त्याला रिस्पॉन्सच देत नाही, ठीक आहे, इन्सुलिन तयार पण केला इथं बाइंड पण झाला पण ह्याचं जे काही काम आहे पुढचं ते होत नाही, याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हटलं जातं। सगळ्यांना दोन्ही डिसीजेस कळले, समजले, ओके। सो टाइप वन टाइप टू आणि इन्सिपिडस तिन्ही समजले आता सगळ्यांना, इन्सिपिडस मध्ये एडीएच कमी, मेलिटस मध्ये इन्सुलिन कमी, मेलिटस मध्ये पुन्हा दोन टाइप, टाइप वन आणि टाइप टू। टाइप वन मध्ये इन्सुलिनचं सिक्रेशनच कमी आहे आणि टाइप टू मध्ये इन्सुलिन ग्लुकोज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फेल होतो, म्हणजे तिथे इन्सुलिन आहे। समजला, दोन्ही प्रॉब्लेम कळले। हा, आता पुढचं जे याचं डिटेक्शन असतं, मी तुम्हाला म्हटलं की कधी कधी डायबिटीस डिटेक्ट करण्यासाठी युरिन पण चेक केलं जातं, युरिन मध्ये जर ग्लुकोज असेल, किटोन बॉडीज असतील, तर ते इंडिकेट करतं की मेलिटस हा डिसीज आहे, कारण डायबिटीसचे दोन टाईप आहेत, इन्सिपिडस आणि मेलिटस। आता तुम्हाला कॉमन काय आहे ते कळेल आणि ओळखायचं कसं ते कळेल। सो बघा, हे लिहिलं सगळ्यांनी, बघ समजलं सगळ्यांना, थोडक्यात आपण सिम्पटम म्हणूया की ज्याला डायबिटीज आहे त्यांच्यात काय काय प्रॉब्लेम दिसतात। फर्स्ट आहे मोस्ट कॉमन ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीजेस, ब्लडची ग्लुकोज लेवल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, मतलब कुठलाही असू देत, टाइप वन असू देत नाही तर टाइप टू असू देत, दोन्ही कंडिशन मध्ये ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते। नेक्स्ट आहे ग्लुकोज इज एक्सक्रिएटेड इन युरिन, ग्लुकोज इज एक्सक्रिएटेड इन युरिन, ग्लुकोज जे आहे ते युरिन मधून एक्सक्रिएट होतं। आता आठवलं, डायबिटीस इन्सिपिडस पुन्हा एकदा होऊन चेक करा, इथं दिलेले त्यांनी युरिन मध्ये ग्लुकोज नसतं, इथं मेलिटस असेल तर युरिन मध्ये ग्लुकोज असतं। इन शॉर्ट इन्सिपिडस आणि मेलिटस या दोघांमध्ये जर डिस्टिंग्विश करायचं झालं तर दोन्ही पण टेस्ट युजफुल ठरतील, मेलिटस मध्ये शुगर लेवल वाढते ब्लडची आणि युरिन मध्ये सुद्धा शुगर असते,
ग्लुकोज असते. त्यानंतर नेक्स्ट बघा एक्सेसिव युरिनेशन. एक्सेसिव युरिनेशन. नेक्स्ट इज डिहायड्रेशन. हा हे दोन पॉइंट बघा. एक्सेसिव युरिनेशन आणि डिहायड्रेशन कुठे असतं? इन्सिपिडस मध्ये सुद्धा असतं. एक्सेसिव युरिनेशन तिथेही होतं, डिहायड्रेशन तिथेही होतं. जर एखाद्या पेशंट मध्ये जर हा सिम्पटम दिसत असेल तर याच्यावरून तुम्ही लगेच डिटेक्ट नाही करू शकत की इन्सिपिडस आहे की मेलिटस आहे. तुम्हाला पुढे दोन टेस्ट कराव्या लागतील, एक ब्लडची आणि दुसरी युरिनची. ब्लडची ग्लुकोज लेवल नॉर्मल पेक्षा जास्त असेल आणि युरिन मध्येही ग्लुकोज असेल तर तो कुठला डिसीज आहे? डायबिटीस मेलिटस आहे. आणि जर युरिन मध्ये ग्लुकोज नसेल तर तो डायबिटीस इन्सिपिडस आहे. समजलं? येस. त्यानंतरचा नेक्स्ट डिग्रेडेशन. हाही पॉइंट इम्पॉर्टंट आहे, याचा क्वेश्चन असतो. डिग्रेडेशन ऑफ फॅट्स ओके इन्क्रीजेस कीटोन बॉडी. ठीक आहे, कंडिशन बघा. जेव्हा तुम्ही फास्टिंग कंडिशन मध्ये आहात, उपाशी आहात, तेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल नक्कीच काय होणार? कमी. तुम्ही काम करताय, फक्त खाल्लेलं नाहीये. जेवढी पण एनर्जी अवेलेबल आहे तेवढी बॉडी यूज करून घेईल. एका लिमिट नंतर ब्लड मध्ये एनर्जी ग्लुकोज कमी झाला आणि एनर्जीची अजून डिमांड आहे. ब्रेनला तर कंटिन्यू ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये एनर्जी लागतेच. मग कुठून आणायचं? तर आपली बॉडी दोन मार्गांवरती काम करते. हेमिट्रॉफेल आहे, ऍडिपोसाइट. माहिती तुम्हाला ऍडिपोसाइट काय? ऍडिपोसाइट म्हणजे साइट म्हणजे सेल आणि ऍडिपो ज्या सेल फॅट स्टोर करतात त्यांना काय म्हणतो आपण? ऍडिपोसाइट, ज्या आपल्या स्किनच्या खाली प्रेझेंट असतात. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, ऍडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचा ऍडिपोस. आणि हा जो मिळतो लिव्हर आहे. लिव्हर मध्ये काय आहे? ग्लायकोजन. ग्लुकोज ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोर केले आणि ऍडिपोसाइट काय स्टोर केलेलं आहे? फॅट स्टोर केलेले. तर दोन्ही ऑर्गन वरती काम केलं जातं. ग्लायकोजन ब्रेक करून ग्लुकोज आणि फॅट ब्रेक करून किटोन बॉडीज. किटोन ऍसिड असतं ऍक्च्युली, तर ते रिलीज होतं आणि याच्या दोन गोष्टी आहेत. नंतर त्या ब्लड मध्ये आल्यानंतर एनर्जीसाठी या यूज केल्या जातात. हे फास्टिंग कंडिशन मध्ये सुद्धा होतं. मी इथं काय लिहिलं? डिग्रेडेशन ऑफ फॅट्स इन्क्रीजेस किटोन बॉडी. ज्यांना डायबिटीज झालेला आहे, ठीक आहे, त्यांना पण एनर्जी नाही मिळत. का नाही मिळणार? काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ती नाही मिळत त्यांना. म्हणजे की डायबिटीजच्या पेशंटनी भरपूर जेवले तरी पण ते उपाशी असले सांगते. कशामुळे? त्यांनी खाल्लं, डायजेस्टिव्ह सिस्टीमनी डायजेस्ट केलं, पुढे ते ब्लड मध्येही गेलं. पुढे ब्लड मधून सेल मध्ये गेलं पाहिजे ना, तर मग ती सेल एनर्जी तयार करेल. जाते का सेल मध्ये? ते ब्लड मध्येच पडून राहते. प्रोसेस कम्प्लीट झाली का? नाही झाली. म्हणजे खाऊन पण ते उपाशी राहिले. हा मग त्यावेळी उपाशी असल्यासारखीच आहे त्यांची बॉडी. उपाशी असताना कोण डिग्रेड केलं जातं? फॅट्स. जे डायबिटिक पेशंट आहेत त्यांच्यात सुद्धा हे फॅट डिग्रेड होतात. फॅट डिग्रेड झाले की काय रिलीज होतं? किटोन ऍसिड. त्याच्यापासून तयार होतं किटोन बॉडीज. नॉर्मली सुद्धा जे लोक उपाश आहेत असेही किटोन बॉडीज तयार होतात. मात्र त्याची लेवल कशी असते? कमी असते. ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांच्या युरिन मध्ये आपल्याला किटोन बॉडीज जास्त पाहायला मिळतात. इथं किटोन बॉडीज वरती जर क्वेश्चन असेल तर त्याचा अर्थ किटोन बॉडीज म्हणजे काय डिग्रेड झालेला आहे? फॅट. एवढं लक्षात ठेवा. फॅट्स कधी कधी डिग्रेड होईल? जेव्हा तुम्ही फास्टिंग कंडिशन मध्ये असाल तेव्हा, किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये. फास्टिंग कंडिशन मध्ये किटोन बॉडीज तयार होतात पण त्या प्रमाणापेक्षा जास्त नसतात, एक नॉर्मल लेवल असते. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यात सतत ते फॅट डिग्रेड होत आहे आणि सतत किटोन बॉडीज तयार होतात. सो त्याची लेवल जास्त पाहायला मिळते. समजलं? जर आपल्या युरिन मध्ये किटोन बॉडीज असतील जास्त प्रमाणापेक्षा जास्त, तर सुद्धा त्याचा अर्थ डायबिटीज मेलिटस आहे. समजलं? ओके. सो दिस इज अबाउट दी डिसीज डायबिटीज. आणि बऱ्याच फ्रिक्वेंटली याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ब्लडची शुगर लेवल रेग्युलेट करणारे आपण वेगवेगळे हार्मोन शिकलो. कुठले कुठले सांगा? आता दोन शिकलो, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. एक डिक्रीज करेल, दुसरा इन्क्रीज करेल. हे दोन सोडून आधी शिकलेलं आहे. कुठला? कॅल्सी मिनरलोकॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड मधलं मेन एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, जसं मिनरलोकॉर्टिकॉइडचं अल्डोस्टेरॉन सांगितलं, बरोबर? तसं
ग्लुकोकॉर्टिकॉइडचे एक कॉर्टिसॉल, कॉर्टिसॉल सुद्धा काय करतो डिलेट का फंक्शन, कॉर्टिसॉल किती डिलेट का काय करतो इंक्रीजेस ब्लड शुगर लेवल, ग्लुकोज लेवल इंक्रीज करण्याचं काम कोण करणार आहे कॉर्टिसॉल. सो असे जे हार्मोन आहेत जे तुम्हाला फायनली कळतं की अरे हा पण हे काम करतोय, तो पण हे काम करतोय आणि तोही करतोय, तेव्हा ते ग्रुप करायचं. ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करणारे आतापर्यंत तीन तरी तुम्हाला समजले, कॉर्टिसॉल एक समजला, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन, सगळ्यांना कळलं. तसंच आरबीसी प्रोडक्शन मध्ये असणारे वेगवेगळे हार्मोन तुम्हाला एनसीआरटी रीड केल्यानंतरच कळतील, लाईन टू लाईन. तर त्या हार्मोनची तुम्हाला लिस्ट करायची की कुठले कुठले ग्लँड आरबीसी प्रोडक्शन स्टिम्युलेट करतात. आलं लक्षात सगळ्यांच्या, इथपर्यंत समजलंय? हा ठीक आहे, आता पुढचं आपण स्टार्ट करूया. डिसीज झालेला आहे आपला हा, आणि यात एक ट्रीटमेंट पण त्यांनी दिलेली की ज्यांना हा मेलिटस प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये इन्सुलिन हा हार्मोन ऍडमिनिस्टर केला जातो. इन्सुलिन दिला की हा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. नेक्स्ट आहे गोनॅड्स. गोनॅड्स अर्थ होतो प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता मला सांगा प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे काय? बाकीच्याही गोष्टी तयार करतात, बाकीचेही हार्मोन सिक्रेट करतात. तर एक क्वेश्चन मी वाचला, त्या क्वेश्चन मध्ये असं ग्रुप दिलेले वेगवेगळ्या ग्लँडचे, आणि क्वेश्चन होता की यापैकी कोणकोणत्या ग्लँड मिक्स ग्लँड आहे, कुठला ग्रुप सगळा ग्रुप मिक्स ग्लँडचा आहे तो आयडेंटिफाय करा. ठीक आहे, तर दोन याच्यामध्ये पॅन्क्रियाझिनियम होतं, त्यामुळे लगेच लक्षात येत होतं की पॅन्क्रियाज हे मिक्स ग्लँड आहे. पण एका ग्रुपमध्ये पॅन्क्रिया सोबत ओव्हरी आणि टेस्टिस दिलं होतं, आणि दुसरा एक ग्रुप होता त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड आणि अजून एक, आता ऑप्शन एक्झॅक्ट आठवत नाही. त्या दोन याच्यामध्ये फक्त कन्फ्युजन होत होतं की कुठलं द्यायचं, तर त्याचं करेक्ट आन्सर होतं पॅन्क्रियाज, ओव्हरीज आणि टेस्टिस. ह्या तीन मिक्स ग्लँड आहे. पॅन्क्रियाज कशी काय मिक्स ग्लँड तुम्हाला माहितीये, पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि हार्मोन दोन्ही गोष्टी. ओव्हरीज आणि टेस्टिस कशी काय मिक्स ग्लँड? ओव्हरी इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करते, आता आपण शिकणार आहोत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, इनहिबिन असे हार्मोन सिक्रेट करते. टेस्टिस टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करतो. ठीक आहे, हार्मोन सिक्रेट करताना म्हणजे एंडोक्राइन ग्लँड झाला, मग एक्झोक्राइन कशा काय ग्लँड असा क्वेश्चन होता. हा थोडी तरी स्पर्म, येस स्पर्म आणि एग रिलीज होतात. तर त्या एक्सप्लेनेशन मध्ये त्याच आहे की ओव्हरी ज्या आहेत त्या एग रिलीज करतात आणि ते कॅरी करण्यासाठी ट्यूब आहे, डक्ट आहे, आणि हा टेस्टिस स्पर्म तयार करतो, ते कॅरी करण्यासाठी सुद्धा ट्यूब आहे. सो ते पण एक सिक्रेशनच आहे ना. प्रत्येक एक्झोक्राइन ग्लँडचं सिक्रेशन वेगवेगळं आहे. सलाइवरी ग्लँड सलाइवा सिक्रेट करते, टीयर ग्लँड टीयर सिक्रेट करते, लिव्हर बाइल ज्यूस सिक्रेट करते. प्रत्येकाचं सिक्रेशन वेगळं आहे. तसं यांचं सिक्रेशन म्हणजे टेस्टिसचं स्पर्म आणि ओव्हरीचं एग हे एक्झोक्राइन सिक्रेशन आहे, आणि त्यांचे हार्मोन हे एंडोक्राइन सिक्रेशन. सो असं मिळून ह्या दोन काय झाल्या, मिक्स ग्लँड. आता लक्षात ठेवा, मिक्स ग्लँड विचारले तर कोणकोणत्या लक्षात ठेवणार? पॅन्क्रियाज, ओव्हरी आणि टेस्टिस. समजलं? तर आता ओव्हरी गोनॅड आहे फिमेल मधला प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. तर ही ओव्हरी चार हार्मोन सिक्रेट करते, त्यातला फर्स्ट आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजन बघा, इस्ट्रोजन सिक्रेट कोण करतं तर हे पहिलं लक्षात ठेवा, सिक्रेटेड बाय डेव्हलपिंग फॉलिकल. आता सगळ्या आपण गोष्टी लक्षात घेऊया. सपोज जर की तुमची पिच्युटरी ग्लँड असेल तर पिच्युटरी ग्लँड एक हार्मोन सिक्रेट केलेला असतो, हार्मोनचं नाव आहे एफ एस एच, माहिती तुम्हाला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोणावरती ऍक्ट करेल? ओव्हरीमध्ये जे फॉलिकल डेव्हलप होत आहेत त्यांच्यावरती ऍक्ट करेल, फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. आता हे डेव्हलपिंग फॉलिकल कुठला हार्मोन सिक्रेट करेल? लिहिला आता बरोबर की तो कुठला सिक्रेट करेल? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन
हा हार्मोन सिक्रीट करेल। आता हे चेन नी सगळे लक्षात ठेवा, इस्ट्रोजन हार्मोन कोणी सिक्रीट केला, तर डेव्हलपिंग फॉलिकल ने सिक्रीट केला। सेकंड इस्ट्राडायोल इज मेन इस्ट्रोजन, इस्ट्राडायोल हा मेन इस्ट्रोजन आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका। इस्ट्रोजन मधला मेन इस्ट्रोजन कोण आहे, इस्ट्राडायोल, हा इस्ट्राडायोल सिक्रीट करण्याचं काम करतो। आणि थर्ड या हार्मोनचं काम काय आहे, तर फीमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर याच्यामुळे डेव्हलप होतात। सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय, तर प्युबर्टी पीरियड मध्ये जे काही फीमेल मध्ये चेंजेस आहेत ते काय झाले, सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर। आलं लक्षात, सगळ्यांना माहिती असतील, तर ते कॅरेक्टर याच्यामुळे तयार होतात। समजलं, हे कळलं? मग पिट्युटरी ग्लँडने पहिला काय सिक्रेट केला, एफएसएच, एफएसएच मुळे काय झालं, फॉलिकल डेव्हलप झालं। डेव्हलपिंग फॉलिकलने काय सिक्रेट केलं, इस्ट्रोजन, त्यातला मेन इस्ट्रोजन आहे इस्ट्राडायोल, ज्याच्यामुळे फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात। आता पुढचा आहे प्रोजेस्टेरॉन। नेक्स्ट बघा, प्रोजेस्टेरॉन इट इज सिक्रिटेड बाय, कोण सिक्रिट करते, कॉर्पस ल्यूटियम। तुम्हाला माहिती का कॉर्पस ल्यूटियम, सांगा बरं काय कॉर्पस ल्यूटियम, ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट करतो, हा हा जर फॉलिकल बस्ट झाला, आतमध्ये येत आहे फॉलिकल जर बस्ट झाला तर काय होत, यातला एक रिलीज केला आणि रिमेनिंग जो फॉलिकलचा पार्ट आहे त्याच्यापासून काय तयार होणार आहे, कॉर्पस ल्यूटियम तयार होणार आहे। आलं लक्षात, का बरं फॉलिकल बस्ट झाला, कोणत्या हार्मोनमुळे बस्ट झाला, एलएच कोणी सिक्रीट केला, कोणी, येस पिट्युटरी ग्लँडच्या एडेनोइन हायपोफायसिस, दुसरा हार्मोन सिक्रीट केला एलएच, एलएच मुळे डेव्हलप झालेला फॉलिकल बस्ट झाला, बस्ट झाला तर एक गेला आणि हा रिमेनिंग पार्ट काय तयार झाला, कॉर्पस ल्यूटियम, आणि हा कॉर्पस ल्यूटियम मी पुढचा हार्मोन सिक्रीट केला प्रोजेस्टेरॉन। समजतंय, हे लक्षात राहील, सगळ्यांच्या लक्षात राहील। पहिल्यांदा पिट्युटरी एफएसएच सिक्रीट करते, एफएसएच मुळे फॉलिकल डेव्हलप होतं, डेव्हलपिंग फॉलिकल इस्ट्रोजन रिलीज करतं, ज्याच्यामुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात। फॉलिकल डेव्हलप झालं, आता पिट्युटरी दुसरा हार्मोन सिक्रीट करते, कोणता, एलएच, एलएच मुळे डेव्हलप फॉलिकल बस्ट झालं, एग रिलीज झाला आणि हा डेव्हलप फॉलिकल कॉर्पस ल्यूटियम तयार झाला। आता हा कॉर्पस ल्यूटियम काय सिक्रीट करतोय, प्रोजेस्टेरॉन। आता प्रोजेस्टेरॉनची कामं व्यवस्थित लक्षात ठेवायची सगळ्यांनी, त्याचं फर्स्ट थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम, थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम। एंडोमेट्रियम काय आहे माहितीये, युटेरस माहितीये, युटेरस माहितीये का, ज्याच्या ज्या पार्ट मध्ये फिटस डेव्हलप होणार आहे बॅग मध्ये त्याला युटेरस म्हटलं जातं। तर हा जो युटेरस आहे, या युटेरसची वॉल, त्याचे तीन लेअर असतात, हा एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम। तर त्यातला सगळ्यात आतला जो लेअर आहे, सपोज हा एंडोमेट्रियम नॉर्मल असा थिकनेस आहे, मात्र जेव्हा फिटस डेव्हलप होणार आहे तेव्हा हा थिकनेस इन्क्रीज होतो। का इन्क्रीज केला जातो, कारण इथं जे फिटस डेव्हलप होणार आहे त्याला न्यूट्रिएंट लागतात ते सप्लाय करण्यासाठी, शिवाय फिटस स्वतःला त्या वॉलमध्ये इम्प्लांट करणार आहे, स्वतःला इन्सर्ट करणार आहे। सो या सगळ्या गोष्टींसाठी काय झाला, तो एंडोमेट्रियम तयार व्हायला लागला। प्रत्येक फिमेल मध्ये प्रत्येक मंथ मध्ये असा एक एग रिलीज होतो, एग रिलीज झाला की कॉर्पस ल्यूटियम तयार होतो। आता हे माहित नाहीये की या एग पासून फिटस तयार होणार आहे की नाही होणार, बाय चान्स झाला तर सगळी तयारी करून ठेवली जाते। आणि सपोज नाहीच फिटस डेव्हलप झाला, स्पर्म नाही झाला फ्युजनसाठी, तर ही सगळी तयारी जी आहे ती ब्रेक केली जाते आणि मेन्स्ट्रुएशन बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज केली जाते। येते लक्षात, सो पहिला तर एंडोमेट्रियम ठीक झाला, सेकंड थिंग डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड, डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड। जर प्रेग्नन्सी ऑकर झाली, जर एग आणि स्पर्म फ्यूज झालेलं असेल, जर प्रेग्नन्सी ऑकर झाली, एग आणि स्पर्म जर फ्यूज झालेला असेल, तर त्या प्रेग्नन्सी मध्ये हा कॉर्पस ल्यूटियम कंटिन्यू राहतो, प्रोजेस्टेरॉन कंटिन्यू सिक्रीट करत राहतो। जोर प्रोजेस्टेरॉन तो प्रेग्नन्सी राहणार, कारण जोर प्रोजेस्टेरॉन आहे तो एंडोमेट्रियमचा थिकनेस राहणार, एंडोमेट्रियम ठीक आहे म्हणजे फिटसला न्यूट्रिएंट मिळणार, तो ग्रो होत राहणार, आणि प्लस इकडे मेमरी ग्लँडचे डेव्हलपमेंट सुरू होणार, कारण आफ्टर बर्थ मिल्क प्रोडक्शनसाठी। समजलं, दोन कामं सांगितली, एक युटेरसची वॉल ठीक होते, दोन मेमरी ग्लँड डेव्हलप होता, आणि तीन, आता लिहित नाही, तीन आहे इनहिबिट युटेरस मसल कॉन्ट्रॅक्शन।
युटेरसचे मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर त्याच्या आतल्या गोष्टी सगळ्या डाऊनवर्ड पुश होतात, म्हणजे फिटस, त्याची प्रिपरेशन सगळं, इन शॉर्ट ते नॉर्मल अबॉर्शन म्हणून आपण. सो जोवर प्रोजेस्टेरॉन आहे तो युटेरस कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, म्हणजे फिटस युटेरस मध्ये राहणार. समजलं? सो तीन काम लक्षात राहतील, एंडोमेट्रियमचं थिकनेस वाढणार, मेमरी ग्लँड डेव्हलप होणार, आणि तीन इट प्रिव्हेंट कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. समजलं?